अजित पवारांच्या बद्दल तुमचं काय कारण तुमच्या गेल्या वेळच्या स्टेटमेंटमुळे एका पद्धतीने अजित पवारांना क्लीनचीट मिळून गेली होती त्या पूर्ण राजकीय परिस्थितीमध्ये दोन हजार एकोणीसच्या परिस्थितीमध्ये तोपर्यंत अजित पवार हॅड बिकम अ फॉल गाय की त्यांनी काकांचं न एकता तुमच्याकडे येऊन भेटले आणि तुमच्या स्टेटमेंट नंतर परिस्थिती एकदम बदलून गेली नक्की अजित पवारांबरोबर तुमचे काय आता संबंध आहेत म्हणजे कारण आम्ही बघतोय की विधानसभेमध्ये सुद्धा ही सॉफ्ट ऑन यू थोड्या बहुत प्रमाणात विरोधी पक्ष नेते असून सुद्धा ते, ते फारसं तुमच्या तुमच्यावरती टीका करताना दिसत नाही नक्की काय हे तुमचा वाढदिवस पण एकाच दिवशी येतो <laughs> तो मुद्दा वेगळा पण त्याच्या आधीचा आपण म्हटलं तर खरंच म्हणजे असं झालंय की खर तर समजा ते सरकार आमचं जे काही बहात्तर तासाचं होतं ते गेल्यानंतर अजित पवार इतके डिफेन्सिव्ह होते की ते मला भेटायचे देखील नाही भेटायचे नाही त्यानंतर आमची भेट ही कोविडच्या निमित्ताने दोन बैठकांपुरती आमची भेट झाली त्याशी आमची कधी भेट झाली नाही आणि तुम्हाला सांगतो की काय झालंय लोकांच्या मनामध्ये इतके संभ्रम तयार होतात आता परवा ते अजितदादा कुठल्या तरी पुण्याच्या कार्यक्रमातून निघून गेले आणि त्या दिवशी माझा फाईल डे असल्यामुळे मी एक दिवस ठेवतो आठवड्यातनं की ज्या दिवशी मी फक्त फाईल्स काढतो आणि त्या दिवशी मी कार्यक्रम करत नाही तर सकाळचा एक कार्यक्रम माझ्या टाइम लाईनवर होता आणि त्याच्यानंतर मग मी दिवसभर बसून सगळ्या फाईल्स मला अधिवेशनी झालं होतं फाईल्स क्लिअर करायच्या होत्या माझ्या टाईम लाईनवर कार्यक्रम दिसत नव्हते तर लोकांना असं वाटायला लागलं की बाबा परत काहीतरी झालं का म्हणजे लगेच चर्चा चालू की अजित पवार आणि त्या चर्चा कुठपर्यंत पोहोचतात बरं झालं त्या दिवशी मी काही पत्रकारांना गप्पा मारायला बोलवलं होतं त्यामुळे ते माझ्याच घरी होते ते कुठपर्यंत पोहोचल्या चर्चा तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार नागपूरला भेटले म्हणजे मी मुंबईमध्ये कुठे मला माहित नव्हतं पण ते आम्ही मुंबईत नागपूरला ना भेटलो त्याच्यासाठी आता तुम्ही मीडियाला अजिबात दोष देऊ शकत नाही आता एकोणीस बघितलं आम्ही गेल्या वर्षी बघितलं त्याच्यानंतर जे झालंय त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला दोष देऊच कसं शकता म्हणजे आम्हाला तर कळलं होतं की तुम्ही शिंदेना सुद्धा वेश बदलून भेटायला जायचा आणि अशा सगळ्या गोष्टी होत्या <laughs> आणि तुमच्या पत्नीनेच ते रिव्हील केलंय म्हणजे असं नाही की माझी काही वेगळी माहिती आहे त्याच्यामध्ये माझ्या पत्नीने त्यानंतरही सांगितलं की ती जी काही मुलाखत होती ही गमतींची मुलाखत होती त्याच्यामध्ये गमती चालल्या होत्या त्या गमतीत त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं कुठे जातो ते मला माहित नाही हा गमतीचा भाग असतो पण ठीक आहे हे खरंच आहे की जे काही शेवटच्या काळामध्ये शिंदेसोबत जे काही शेवटी अल्टिमेटली ते बाहेर गेल्यानंतर आमची काही ना काही चर्चा तर झाली तर त्याच्यामुळे ती तुम्हाला नाही कळली हे खरंच आहे पण मला सांगा तुम्हाला कळली असती तर ते झालं असतं का ते बरोबर आहे मग असं अशा गोष्टी कशा तुम्हाला सांगू आम्ही आणि कशा तुम्हाला कळवू आम्ही माझं त्याच्यामुळे असा अर्थ काढतो हो की जे काही तुमचं अजित पवारांबरोबर चर्चा सुरू असेल ते तुम्ही आता आम्हाला काही सांगत नाही चर्चा सुरूच नाही तर सांगायचं सा कारण काय